रुपेश दरड, नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला हेडलाईन। खरीप हंगाम तोंडावर शेतकरी मशागतीमध्ये मग्न। किनवट येथे पोलीस ग्राउंड मध्ये आरोपीने घेतले जाळून। उन्हाचा त्रास न जुमानता खरीप हंगाम तोंडावर आले असल्याने शेतकरी राजा पेरणीपूर्व मशागतीमध्ये व्यस्त आहे। मागील काही आठवड्यापासून ऊन देखील खूप वाढत असून मृग नक्षत्र देखील अवघ्या चार दिवसावर येऊन खेपलेला आहे। उन्हाळा सरत आला, उन्हाचा पारा खाली यायला सुरुवात झाली। नव्या जोमाने, नव्या उमेदीने, नव्या आशेने बळीराजा नवीन पेरणीसाठी सज्ज होऊ लागला। मृग नक्षत्र अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपले आहे। हवामान खात्याने मान्सूनचा पाऊस येणार म्हणून घोषणा केली आहे। अशा वेळी पडलेल्या भीषण दुष्काळात पाण्याचे दुर्भिक्ष आणि वादळ गारपीट अशा नाना समस्येमुळे मागील हंगामात कंबरडे मोडलेला शेतकरी पुन्हा नवीन स्वप्न पाहू लागला आहे। चांगला पाऊस पडेल, शेतात जोमदार पीक येईल आणि आपल्या समस्या दूर होतील या दुर्दम्य आशावादाने असलेल्या उन्हाची काहीली सहन करून पेरणीपूर्व मशागतीमध्ये बळीराजा व्यस्त झाला आहे। नांगरणी, वखरणी, कचरा वेचणी ही कामे असलेल्या उन्हाची तीव्रता न पाहता शेतकरी राजा काम करीत आहे। हवामान खात्याने सरासरीपेक्षा कमी पावसाचे पर्जन्यमान दर्शविल्याने डोळे परमेश्वराकडे मन पावसाकडे असे शेतकऱ्याचे झाले आहे। अशा आहे आता मिरुगाला जवळ सोयाबीन, दुसरं काय घेऊ आता? दुसरं गेल्या वर्षी सोयाबीन पेरलं, पावसानं साथच दिलं नाही, बारीक होऊन गेलं पूर्ण, एका पाण्यानं गेलं सोयाबीन। बघा, वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। आपण पात्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। हुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। चोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या व फरार असलेल्या एका आरोपीने आज किनवट पोलीस स्टेशनमध्ये अचानक हजर होऊन अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले व त्यात तो 90% जळाला। चोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेला व फरार असलेला एका आरोपीने आज किनवट पोलीस स्टेशनमध्ये अचानक हजर होऊन अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले, त्यात तो 90% जळाला। पोलिसांनी त्याला पुढील उपचारासाठी आदिलाबादच्या रुग्णालयात नेले। ही घटना दुपारी 1:50 सुमारास घडली। यामुळे किनवट शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे हे आपल्या सहकाऱ्यांना सोबत ठेवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे। जळालेल्या आरोपीचे नाव संदीप पिराजी धोत्रे, वय वर्ष 22 असे आहे। पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की रविवारी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांची माहिती घेण्यासाठी किनवट शहरातील गंगानगर येथे पोलिसांचा ताफा गेला होता। या ताफ्यावर दगडफेक करून पोलीस अधिकाऱ्यांच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता। याच प्रकरणातील आरोपींना आज सकाळी गंगानगर मध्ये जाऊन पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले होते। चोरीच्या गुन्ह्यातील संशयित व फरार असलेला आरोपी संदीप धोत्रे हा आज अचानकपणे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला व मी आरोपी आहे, माझ्या कुटुंबाला व नातेवाईकांना का मारहाण करून पकडून आणले म्हणून स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून ठाण्यातच पेटवून घेतले, यात तो 90% जळाला। त्याची प्रकृती गंभीर असल्याने पोलिसांनी त्याला पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे नेण्यात आले आहे। दरम्यान या घटनेमुळे किनवट शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। दक्षिण चीन मध्ये 450 प्रवाशासहित जहाज बुडालं। ऑक्टोबर मध्ये जल चेतना यात्रा काढणार पंकजा मुंडे। मान्सून सरासरी 88% बरसेल, हवामान खात्याचा अंदाज। वटपौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी। कर विभागाला उत्तर न दिल्यास 2 लाखाचा दंड। आजचे सुविचार। किसी ने भगवान को पूछा जहर क्या होता है, भगवान ने बहुत सुंदर जवाब दिया, हर वो चीज जो जिंदगी में आवश्यकता से अत्यधिक होती है वही जहर होती है। विनोद क्षीरसागर, नमस्कार लाइव वाचक नांदेड। शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन। खरीप हंगाम तोंडावर शेतकरी मशागती मध्ये मग्न। किनवट येथे पोलीस ग्राउंड मध्ये आरोपीने घेतले जाळून।
आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार.